नमस्कार श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आजच्या व्हिडिओ मध्ये आपण स्वामींची एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि या गोष्टीवरूनच आजचा आपला स्वामींचा संदेश असणार आहे। चला तर मग गोष्टीकडे वळूया। मित्रांनो, स्वामी महाराज अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेढा म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी राहायचे। त्या ठिकाणी स्वामी 12 वर्ष राहिले, पण ते जास्त करून समाजात म्हणजे लोकांमध्ये नाही राहायचे। जास्त करून अरण्यात तपश्चर्या करत ध्यानात वगैरे असा वेळ घालवायचे। कधीतरी बाहेर गावामध्ये यायचे, पण आले तरी असं अस्वच्छ ठिकाणी राहायचे किंवा लोकांचं जास्त लक्ष येणार नाही अशा ठिकाणी राहायचे, शांत असायचे, काही जास्त लीला चमत्कार असं करायचे नाही। असं करत 12 वर्ष स्वामी त्या मंगळवेढे या ठिकाणी राहिले। एकदा काय होतं की ह्याच मंगळवेढ्यात राहणारा बसाप्पा तेली म्हणून व्यक्ती असतो, हा त्याची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असते। हा एकदा जेव्हा अरण्यात जातो तेव्हा पाहतो की स्वामी कंटक शय्येवर म्हणजे काट्यांच्या बिछाण्यावर झोपलेले आहेत। त्या क्षणी त्याची स्वामींच्या प्रती भक्ती जडते, स्वामींच्या बद्दल त्याच्या मनात भाव उत्पन्न होतो आणि तेव्हापासनं मग तो कायम स्वामींच्या मागेच जातो। जिथे स्वामी जातील तिथे हा जायचा, दिवस नाही रात्र नाही, जिथे स्वामी जातील तिथे हा जायचा। हे पाहून त्याची बायको होती, तिने भरपूर अकान तांडव केला की आधीच घराची परिस्थिती अशी हालाकीची, त्यात हा माणूस म्हणजे नवरा तिचा असा एका बुवाच्या नादी लागलाय वगैरे भरपूर तिने आरडाओरडा केला, पण बसप्पाला त्याचा काही फरक पडला नाही। तो अगदी स्वामी जातील तिथे त्यांच्या मागे मागे जायचा। एकदा असंच रात्रीचे स्वामी उठले अचानक जंगलात असताना आणि चालू लागले, बसप्पाही त्यांच्या मागे चालू लागला। स्वामी एक ठिकाणी आले आणि उभे राहिले, बसप्पाही उभा राहिला आणि झालं असं की आजूबाजूला सगळ्या ठिकाणी सापच साप दिसू लागले। तेव्हा स्वामी बसप्पाला म्हणाले की हवे तेवढे घे तुला। बसप्पाने घाबरत घाबरत एक साप उचलला, आपल्या झोळीत टाकला आणि स्वामी आणि मग ते सगळे साप अदृश्य झाले। तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की जा आता तुझ्या घरी। आणि मग जेव्हा तो घरी येतो आणि तो साप काढून बघतो तेव्हा तो साप सोन्याचा सोन्याची लगड तयार झालेली असते आणि मग त्याच्या पुढे बसप्पाचं दारिद्र्य निघून जातं आणि तो श्रीमंत होतो। आणि मग त्यापुढे तो स्वामींची ही लीला स्वामींची कीर्ती गात फिरतो, सगळ्यांना हा स्वामींचा अनुभव सांगत फिरतो। अशातच त्याला एक महिला भेटते, त्या महिलेला मूल बाळ नसतं, आपल्याला मूल व्हावं ही त्या महिलेची इच्छा असते। तेव्हा हा बसप्पा त्या महिलेला सांगतो की तिथे अरण्यामध्ये एक स्वामी असतात, तू काय कर की तू स्वतःला असा नियम बांधून घे की रोज स्वामींचं दर्शन घेणार, स्वामींचं दर्शन ज्या दिवशी नाही होणार त्या दिवशी मी जेवणार नाही, असा स्वतःला नियम घालून घे आणि हा तू क्रमवार चालू कर, बघ तुझी इच्छा पूर्ण होते की नाही। ती महिला पण हे फार मनावर घेते आणि मग त्या दिवसापासून ती नित्य अरण्यामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊ लागली। ज्या दिवशी स्वामी दिसत नाही त्या दिवशी ती जेवायची नाही। स्वामी कधी कधी मुद्दाम या महिलेची परीक्षा पाहायचे, 2-2 दिवस तिला दिसायचेच नाही आणि मग 2-2 दिवस बिचारी ती महिला उपाशी राहायची। असं करत करत 2 वर्ष झाली मित्रांनो, 2 वर्ष सलग त्या महिलेनी हा क्रमवार चालू ठेवला होता। आणि मग एकदा 2 वर्ष झाल्यानंतर तिला एकदा स्वामी तिच्यावर प्रसन्न होतात आणि कृपा करतात आणि तिला म्हणतात की तो समोर वृक्ष दिसतोय, त्या वृक्षातनं जो रस पाझरतोय ना तो खा, जा तुला मूल होईल। ती मुलगी तो रस जो झाडातून येत ती बाई तो रस जो येत असतो तो खाते आणि काहीच दिवसांनी तिला संतान प्राप्ती होते। मित्रांनो, त्या महिलेचं वय जवळजवळ 65 वर्ष असतं त्यावेळेला। तर मित्रांनो, ही आपली गोष्ट आणि ह्यातून आपल्याला संदेश काय मिळतो की ह्या महिलेची जिद्द आणि चिकाटी, तसंच बसप्पा जे होते त्यांचीही जिद्द चिकाटी, स्वामींवरची दृढ श्रद्धा हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। स्वामींवर त्यांची खूप श्रद्धा होती आणि भक्तीही
अगदी दृढ होती। त्यामुळे असं नाही की जरासं काय झालं की त्या महिलेनेही जिद्द सोडली नाही, 2 वर्ष तिने तो क्रमवार चालू ठेवला की स्वामी दिसले नाही, 2-2 दिवस दिसले नाही, उपाशी राहायला लागतं म्हणून तिने सोडून दिलं की जाऊ दे काय फायदा नाही, ते काय स्वामी हे असं करतात, काय पुरं होत नाही, एवढं 1-1.5 वर्ष होऊन गेलं, अजून काही नाही झालं, आता काय होणार नाही, असं करून तिने हार मानली नाही। शेवटपर्यंत तिने तो क्रमवार चालू ठेवला, स्वामींची भक्ती करणं चालू ठेवलं मित्रांनो, आणि मगच तिला ते फळ मिळालेलं आहे मित्रांनो। 2 वर्ष हा काही छोटा काळ नाही। आपल्या चॅनलवर बरेच कमेंट्स येतात, त्यात भक्त स्वामी भक्त लिहितात की आम्ही अमुक केलं तमुक केलं पण आमची काही इच्छा पूर्ण झाली नाही। तर हेच सांगणं आहे, या गोष्टीतून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की आपण आपली स्वामींवरची श्रद्धा ढळू द्यायची नसते। स्वामी कधी कधी आपली पण परीक्षा पाहत असतात, तर त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायचंय की पूर्ण होत नाहीये किंवा काही फरक दिसत नाहीये म्हणून सोडून द्यायचं नाही, हार मानायची नाही, खचून जायचं नाही। तर याचा अर्थ आपण असा घ्यायचाय की अजून जिद्देने आणि अजून जास्त स्वामी भक्ती आपण करायची आहे। अजून तुम्ही बघा की अजून काय करता येईल आपल्याला, अजून जास्त वेळ कसा देता येईल, की आपण कुठे कमी पडतोय का, हे स्वतःच एक अनालिसिस करा की आपला श्रद्धाभावाने खरंच करतोय का, आपला स्वामींवर विश्वास किती आहे, मनोभावे आपलं होतंय का, हे अनालिसिस करा आणि जास्तीत जास्त अजून स्वामी भक्ती वाढवा, हे आपण यातून हा संकेत घ्यायचा आहे मित्रांनो। आता सध्या आपल्या आजूबाजूला बघा जी काही परिस्थिती चालू आहे, त्या परिस्थितीच कसं आपण खंबीरपणे अगदी जिद्दीने तोंड द्यायला हवं त्या परिस्थितीला। सध्या असं वातावरण आहे की त्याचा आपल्यावर खूप नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे थोड्या थोडक्या गोष्टींनी आपण लगेच हार मानून जातो, लगेच खचून जातो, आपल्याला लगेच समोर अंधार दिसू लागतो की काही आशा दिसत नाही की काही होणार नाही, जाऊ दे वगैरे, पण हे असं नाही करायचंय मित्रांनो। हीच खरी वेळ असते, ह्याच वेळी आपल्या भक्तीचा कस लागतो मित्रांनो, की किती आपली श्रद्धा आहे, अशाच वेळी आपण स्वामींवरचा आपला विश्वास भक्ती श्रद्धा जे काही आहे ते अधिक दृढ अधिक बलवान करायचं आहे, जास्तीत जास्त करायचं आहे, अजिबात त्यात कमी होऊन द्यायचं नाहीये मित्रांनो। आपल्या आजच्या या 2 गोष्टी सांगण्यामागचा हाच उद्देश आहे की हार मानू नका, प्रयत्न करत रहा, स्वामी पण त्यांचीच साथ त्यांच्यावरच कृपा करतात, जे प्रामाणिकपणे जिद्दीने चिकाटीने प्रयत्न करतात त्यांच्यावरच स्वामी कृपा करतात। आपलं आहेत स्वामी म्हणून आपण म्हणतो ना, असेल हरित देईल खाटल्या, अशा लोकांवर कृपा होत नसते मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा। स्वामी अनेक भक्तांची अनेक प्रकारे परीक्षा घेतलेली आहे, कुणाला मातीची ढिगळं न्यायला सांगितली आहेत, कुणाला हाडं न्यायला सांगितली आहेत, साप न्यायला सांगितले आहेत, पण ज्यांनी विश्वास ठेवून त्या गोष्टी घेतल्या त्यांचं नंतर त्या गोष्टींचं सोन्यात रुपांतर झालेलं आहे, आणि ज्यांनी नाही घेतलं ते नंतर पचतावलेले आहेत मित्रांनो। म्हणून माझं हेच सांगणं आहे की स्वामींवरची श्रद्धा विश्वास हा दृढ ठेवा, तो ढळू देऊ नका। ह्या काळात जास्तीत जास्त स्वामींची भक्ती करा, जास्तीत जास्त नामस्मरण करा। भक्ती करा म्हणजे असं नाही की सतत पोथ्या घेऊन बसा, सतत माळ घेऊन बसा, असं नाही मित्रांनो। जसा वेळ मिळेल, जसं जमेल तसं नामस्मरण सुद्धा करूच शकता ना तुम्ही। बाहेर आहात, कुठे आहात, कशात आहात, म्हणजे तुम्हाला थोडा वेळ आहे, प्रवास करत आहात वगैरे, तर तिथे नामस्मरण तर तुम्ही कसंही करू शकता। बसल्या जागी अगदी कुठेही नामस्मरण हे तर करूच शकता ना तुम्ही। ते वाढवा, ते जास्तीत जास्त करा, जास्तीत जास्त स्वामींचा संग या काळात आपल्याला ठेवायचा आहे मित्रांनो। तुम्ही पण स्वामींवर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवा आणि पूर्ण स्वामींना समर्पित व्हा। बघा मित्रांनो, जसं या स्वामी भक्तांच्या आयुष्याचं स्वामींनी सोनं केलं, तसं तुमच्याही आयुष्याचं स्वामी सोनं करतील मित्रांनो। स्वामी परीक्षा घेतात, पण एकदा का तुम्ही त्या परीक्षेत पास झाले की अगदी तुमच्यावर भरभरून कृपा करतात आणि तुमचं आयुष्य अगदी सुखाने समृद्धीने भरून जातं मित्रांनो। तर मित्रांनो, जास्तीत जास्त स्वामी भक्ती करा, स्वामींना पूर्ण शरण जा, पूर्ण समर्पित भावाने भक्ती करा आणि नामस्मरण हे जास्तीत जास्त करत राहा या काळात। चला तर मग, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। आवडला असेल तर लाईक आणि आपले मित्र नातेवाईक यांच्याशी शेअर सुद्धा करा, त्यांनाही याचा लाभ होऊ दे, त्यांच्याही स्वामी भक्तीत वाढ होऊ दे, स्वामींवरची विश्वास श्रद्धा ही वृद्धिंगत होऊ दे। आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग, स्वामी तुम्हा सर्वांना सुखात आनंदात आणि सुरक्षित ठेवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।